नमस्कार, मी मनुश्री पाटील, टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत। आजचा आपला विषय आहे कॅल्शियमची कमतरता। कॅल्शियम आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा घटक आहे। आपले दात तसंच हाडांमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियम आपल्याला आढळतं। शरीरातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं तर मात्र अनेक आजार होतात। मग कॅल्शियमची कमतरता झाली तर काय होऊ शकतं आणि त्यावर मात कशी करायची, याबद्दल बोलण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आहार तज्ञ डॉक्टर लीना राजे। तुमचं आयबीएन लोकमतमध्ये स्वागत आहे लीना। तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता 0226689924 या नंबरवर। आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका 0226689924। म्हणा, आपण कॅल्शियम हे इंटेक किती गरजेचं आहे आपल्याला? कॅल्शियम हे आपल्या शरीरामध्ये आढळणारं सगळ्यात महत्वाचं खनिज आहे आणि कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये हाडांमध्ये आणि दातांमध्ये असतं, आपल्या रक्तामध्ये हे त्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्ती असतं। आणि असं हे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये खूपच महत्वाचं आहे, कारण आपली हाडं बनण्यासाठी प्रोटीन्स आणि त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षा भरपूर जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस त्याच्यामध्ये असतं। उदाहरणार्थ एखादी जर का बिल्डिंग बांधली जात असेल, त्याच्यामध्ये सिमेंट आणि विटा या जर का नसल्या तर ती भिंत जशी बनू शकणार नाही, त्याचप्रमाणे जर का शरीरामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन्स नसले तर आपली हाडं बनू शकत नाही। तर असं हे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचं कार्य करत असतं। पण मग वयाप्रमाणे यामध्ये कसा बदल होतो? कॅल्शियमची गरज आपल्या शरीराच्या सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत असतेच, परंतु आपल्या वयोमानानुसार त्याची गरज कमी अधिक होत जाते। उदाहरणार्थ ज्या वयामध्ये आपल्या हाडांची आणि दातांची वाढ होत असते त्या वयामध्ये म्हणजे इन्फन्सीमध्ये कॅल्शियमची गरज खूप जास्ती असते। त्याच्यानंतर मग मधल्या काळामध्ये कॅल्शियमची गरज थोडीशी कमी होते, नॉमिनली म्हणू शकतो आपण, परंतु कॅल्शियमची गरज पुन्हा ॲडोलसन्स म्हणजे युवक आणि युवतींच्या वाढीच्या काळामध्ये, त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये कॅल्शियमची गरज पुन्हा भरपूर वाढते। आणि ॲडल्टहूडमध्ये म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आपल्या शरीराची वाढ सगळी कम्प्लीट झालेली असते अशा वयामध्ये सुद्धा कॅल्शियमची गरज आपल्या हाडांची संपूर्ण आरोग्य कायम ठेवण्यासाठी कॅल्शियमची गरज ही आपल्याला नेहमी असतेच। तर कमी अधिक प्रमाणात आपण कॅल्शियम सततच घेतलं पाहिजे। पण मग आपण ओळखायचं कसं की आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली आहे ते? कॅल्शियमची डेफिशियन्सी अशी आपल्याला पटकन सगळ्या लक्षणांवरून नाही लक्षात येऊ शकत, परंतु कॅल्शियमचा जो मुख्य कार्य जे आता मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की हाडांमध्ये असल्यामुळे ज्या वेळेला हाडांचे काही विकार आपल्याला जाणवायला लागतात त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की कॅल्शियमच्या बॅलन्समध्ये आपल्या शरीरामध्ये काहीतरी समस्या निर्माण झालेली आहे। परंतु आपण कॅल्शियमची डेफिशियन्सी शरीरामध्ये निर्माण झालेली आहे हे जाणून घेण्याकरता आपल्याला तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते। त्याच्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट करावी लागते, कारण आपल्या रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे निश्चित असतं। बरोबर। आणि 100 ml रक्तामध्ये आपल्या शरीरामध्ये 8.5 to 10.5 म्हणजे 8.5 to 10.5 mg इतकं कॅल्शियम आपल्या रक्तामध्ये 100 ml ला असतं। तर हे प्रमाण कमी झालं तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला कॅल्शियमची कमतरता झालेली आहे। अच्छा, पण मग लक्षणं काय असतात ह्याची? ह्याची लक्षणं म्हणजे जास्तीत जास्त लक्षणं सगळी आपल्या हाडांच्या म्हणजे अस्थिसंस्थेशी जोडलेली असतात। म्हणजे उदाहरणार्थ लहान मुलांमध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये बरेच प्रकारचे हाडांचे विकार दिसून येतात। त्यांचे मुलांचे पाय सरळ न राहता थोडेसे त्याचा आकार थोडासा बदलतो, थोडे वाकडे होतात। त्याचप्रमाणे पोट थोडं पुढे येतं। त्याच्यानंतर छातीचं जे आपलं मुख्य हाड असतं ज्याला आपण चेस्ट बोन म्हणतो किंवा स्टर्नम म्हणतो ते थोडस असं बाहेर येतं। त्याच्यानंतर ओव्हरऑल म्हणजे सगळ्या शरीरातल्या हाडांमध्ये काही थोडेसे आपल्याला बदल झालेले दिसून येतात। मुलाच्या चालण्यामध्ये बदल होऊन जातात, त्याला नॉर्मली चालता येत नाही। आणि हे सगळे जे हळूहळू जे समस्या आहेत ते हळूहळू वाढत जातात। मोठ्या माणसांमध्ये आपल्याला याचे बदल म्हणजे असं डायरेक्ट आपल्याला कुठलाही प्रकार असा बाहेरनं दिसून येणार नाही, परंतु हळूहळू आपल्या लक्षात येईल की आपल्याला आपल्याला हाडांचं आपलं आरोग्य नॉर्मल नाहीये, आपल्याला खूप चाललं की पाय दुखतात किंवा कमी चालूनही कधी कधी आपले पाय दुखत असतात, सतत उठताना बसताना आपल्याला त्रास होतो, किंवा काही काही जणांमध्ये जास्ती परिश्रम न करताही त्यांना फ्रॅक्चर होण्याची टेंडन्सी खूप जास्ती असते। तर अशा कारणावरून आपल्या लक्षात येतं की आपल्याला कॅल्शियमची कमतरता झालेली आहे।
पण साधारण आपल्याला असं लक्षात आलं की आपले हातपाय दुखतात किंवा तुम्ही सांगितलेली ती लक्षणं दिसली तर मग पहिलं काय करायला पाहिजे आपण? सगळ्यात पहिल्यांदा आपल्या वयानुसार, जर का आता आपण तरुण वयात असलो तर हातपाय दुखण्याचं कारण आहे फक्त कॅल्शियमची कमतरता हे नसू शकतं. आपला जनरली सगळा आहार आणि आजकालच्या तरुण पिढीमध्ये असं दिसून येतं की त्यांचं एकंदर सगळं जीवनमान पूर्ण बदलून गेलेलं आहे. त्यांचे वर्किंग आवर्स खूप वाढलेले आहेत. त्याच्यानंतर खायला त्यांना असं घरचं जेवण असं बरेच मुलं नेत नाहीत आणि बाहेरचं फास्ट फूड ज्याला आपण जंक फूड म्हणतो ते खूप खाल्लं जातं. आणि अशा ह्या कारणांमुळे मुलांचं नॉर्मल सगळंच म्हणजे नरिशमेंट ज्याला आपण म्हणतो की त्यांचं सगळं ओव्हरऑल त्यांची शरीराची सगळी ठेवण बदलते, त्यांचं नरिशमेंटचं पॅटर्न सगळं बदलून जातो आणि अशा मुलांमध्ये म्हणजे कुपोषण ज्याला म्हणू शकतो ह्याचं एक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याची लक्षणं दिसू लागतात. झोप कमी होणे किंवा झोप न लागणे, कॉन्सन्ट्रेशन होऊ न शकणे. तर ह्या मुलांमध्ये आपल्याला पाय दुखले म्हणून फक्त कॅल्शियमची कमतरता असं नाही म्हणता येणार, तर त्याला बरीच काही कारणं असू शकतात. परंतु जर का 50 नंतर जर का माणसाचे पाय सतत दुखत राहत असतील तर त्याला म्हणजे ही एक शंका यायला हरकत नाही की माझं कॅल्शियम कमी तर येणं झालेलं. आणि त्याच्यामुळे मग मेडिकल प्रॅक्टिशनरचा ऍडवाइस घेऊन आपण ब्लड टेस्ट वगैरे करून आपण ते तपासू शकतो. पण मग कॅल्शियम सप्लिमेंट बाजारात उपलब्ध आहेत तर ते कशा स्वरूपात असतात? मग कॅल्शियम सप्लिमेंट ज्या बाजारात उपलब्ध आहेत त्या गोळ्यांच्या स्वरूपात आपल्याला मिळतात. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रिस्क्रिप्शन आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं किंवा कॅल्शियम लॅक्टेट असतं किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड असू शकतं किंवा कॅल्शियम ग्लुकोनेट असतं. तर हे कुठलेही जर का आपण कॅल्शियमची सप्लिमेंट घेतली तर ह्यातनं आपल्याला जे कॅल्शियम मिळणार आहे ते प्रत्येक प्रिस्क्रिप्शन मध्ये वेगवेगळ्या प्रमाणात मिळतं. ओके. परंतु आपण सर्वात पहिल्यांदा आहाराकडे बघूया. कॅल्शियम सप्लिमेंट आपण नंतर घेऊ शकतो, आधी आपण आपला आहार सुधारू शकतो. कॅल्शियम जेव्हा आपण त्याच्याकडे बघू तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की आपण डेअरी प्रॉडक्ट म्हणजे दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ ह्याचा आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कारण हल्लीची पिढी दूध खूप कमी पिते आणि दुधामध्ये कॅल्शियम भरपूर जास्त प्रमाणात असतं. इतकंच नाही तर दुधामध्ये जे कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण तर खूप चांगलं आहे परंतु दुधातलं कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे शोषित केलं जातं. दुधामध्ये व्हिटॅमिन डी म्हणजे जीवन ड जीवनसत्व असतं, दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते आणि दुधामध्ये फॉस्फरसचं प्रमाण पण खूप चांगल्या दूध आहे. उत्तम कॅल्शियमसाठी एकदम उत्तम पदार्थ आहे. चांगला फोन आलेला आहे. सुनील डहाळे आपल्या बरोबर आहे. बोला सुनील. हॅलो. बोला. नमस्ते डॉक्टर. नमस्कार. हॅलो मॅडम. तुमचा प्रश्न सलग विचारा. माझ्या मिसेसच्या याच्यामध्ये कॅल्शियमची कमी आहे मॅम. तर ते तिचा जो अत्यंत थकवा जाणवतो तिला थोडं चालल्यानंतर, हे डॉक्टरांना दाखवल्यानंतर कॅल्शियमची कमी आहे असे म्हणतात हे. परंतु गोळ्या आहेत तोपर्यंत ते राहतात, नंतर पुन्हा आणखी विकनेस खूप जाणवतो. त्यामुळे आणखी जे आहे तिची तब्येत अशी फारशी काही नाही, विकत होत चालली आहे. तर नेमका आहारात आणखी काय बदल करावा जेणेकरून तिची तब्येतही चांगली राहील आणि तिला थकवा जाणवणार नाही, कृपया मार्गदर्शन. तर मी असं सांगू शकते की आहारामध्ये आता म्हटल्याप्रमाणे दूध आणि दुधाचे पदार्थाचा समावेश आपण चांगल्या प्रकारे करा. त्याच्यानंतर तुम्ही कॅल्शियमची जी गोळी डॉक्टरने सांगितलेली तुम्ही घेताय ती कधी घेताय याचा तुम्ही विचार करणं महत्वाचं आहे. कारण कॅल्शियम शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ऍसिड असणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी किंवा नाश्त्याची सुरुवात करण्यापूर्वी ही गोळी घेतली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जेव्हा जर का आपण जेवल्यानंतर ही गोळी घेतली तर ह्या गोळीमधल्या कॅल्शियम बरोबर शरीरातल्या इतर अनेक पदार्थांचं कॉम्बिनेशन होतं, संयोग होतो आणि आपल्याला ते कॅल्शियम खूप कमी प्रमाणात मिळतं. त्याच्यामुळे तुम्ही जेवणापूर्वी 5-10 आधी ती गोळी घ्या आणि नंतर तुम्ही जेवा. तसंच दुधाचे पदार्थ, मासे आणि हिरव्या पालेभाज्या यांचा तुमच्या जेवणामध्ये समावेश करायला चांगलं राहील. पण अनेकदा डॉक्टर असं होतं की मी पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या खातो किंवा असे भाकरी वगैरे खातो पण तरी पण माझ्यावर कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, असं का होतं? मग हा एक खूप चांगला प्रश्न आहे. कारण कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये सगळ्या पदार्थात सारख्या प्रमाणात शोषलं जात नाही. दूध आणि दुधाचे पदार्थांमधून कॅल्शियम खूप चांगल्या प्रमाणात शोषलं जातं. परंतु भाज्यांमध्ये ऑक्झेलेट नावाचा एक पदार्थ असतो, त्याच्यामुळे कॅल्शियमचं आणि त्याचं संयोजन होतं आणि कॅल्शियमचं आपल्या शरीरामध्ये पूर्ण शोषण होत नाही. त्याचप्रमाणे नाचणीची भाकरी खूप लोक खातात आणि त्यांना वाटतं की नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर आहे, मग मला का नाही कॅल्शियम माझ्या शरीरामध्ये मिळत. पण नाचणीमध्ये फायटेट नावाचा एक पदार्थ असतो आणि त्याचं पण कॅल्शियमशी संयोजन होतं आणि त्यामुळे बरंचसं कॅल्शियम त्याच्यातलं आपल्या शरीरात बाहेर टाकलं जातं आणि ते आपल्या शरीराला मिळत नाही.
म्हणून तुम्ही भाकरी भाजी पदार्थ जरूर खा, परंतु त्यापूर्वी तुम्ही दुधाचे पदार्थ घेण्याला सुरुवात करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियमची गोळी घेतली तर तुम्हाला अधिक चांगला राहील असा मी सल्ला देईन या लोकांना। पण मग हे कॅल्शियमच्या गोळ्या आपण केव्हापासून सुरू करायला पाहिजे साधारण? आता तरुण पिढीला कॅल्शियमच्या गोळ्या डायरेक्टली सुरू करण्याची गरज नाहीये, इव्हन छोट्या मुलांना पण कॅल्शियम सप्लिमेंट आधी सुरू करायची गरज नाहीये। त्यांच्यासाठी आपण आहारातच कॅल्शियम कसं चांगलं मिळेल हे बघितलं पाहिजे। नंतरच्या काळामध्ये म्हणजे साधारणपणे 1850 नंतरच्या काळामध्ये स्त्रियांना किंवा पुरुषांना कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची गरज पडते। साधारण 40 नंतरच्या वयामध्ये आपण ह्या गोळ्या सुरू करू शकतो, म्हणजे स्त्रियांमध्ये मेनोपॉज जवळ आल्यानंतर, आणि मेनोपॉज नंतर तर 100% त्यांना गोळ्या घेण्याची आवश्यकता असतेच। कारण मेनोपॉज झाल्यानंतरच्या अवस्थेमध्ये शरीराला हॉर्मोनचं प्रोटेक्शन कमी होतं। स्त्रियांमध्ये जे इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन असतं तर ते त्या वयामध्ये त्याचं स्त्रियांनी किंवा पुरुषांनी गोळ्या घेणं गरजेचं आहे। फोन आलेला आहे, समता आपल्या बरोबर आहे, बोला समता। हॅलो, नमस्कार। बोला। हा नमस्कार, माझा प्रश्न असा आहे की सध्या माझं वय 35 चालू आहे आणि मला साधारण सारखं म्हणजे पेन्सिल किंवा असं भाजी भाजलेली अशी माती आहे ती खावीशी वाटते। तर तुम्हाला हे जे खावसे वाटतं कदाचित तुमचा संबंध कॅल्शियम कमी असण्याशी असू शकतो, तर तुम्ही तुम्हाला दुसरे काही सिम्पटम्स आहेत का त्याचा विचार करा आणि तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या रक्तातल्या कॅल्शियमच्या लेवलची तपासणी करून घ्या। जर का ती लेवल कमी झालेली असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे डॉक्टरांनी दिलेली औषधं घेण्याची आवश्यकता आहे। म्हणजे योग्य डॉक्टरकडे जाऊन त्याची कॅल्शियमचे सप्लिमेंट सुरू करायला पाहिजे। म्हणजे तुमच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता आहे तुम्ही वेळीच ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियम सप्लिमेंट तुम्ही सुरू केलं पाहिजे। कॅल्शियमची कमतरता या विषयावर आपण असेच बोलणार आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक, तेव्हा पहा फक्त आय व्ही इन लुकमध्ये।